हिडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टने उद्योगपती गौतम मादानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला एक मोठा धक्का दिला होता गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजार मूल्यासोबतच गौतम मादानी यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे गौतम अदानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतून तिसऱ्या क्रमांकावरून टॉप पंचवीस मधूनही बाहेर फेकले गेले आहेत पण या सगळ्यांमध्ये हिडनबर्ग रिसर्च ची आणखी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली ती म्हणजे रिपोर्ट नंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये पंच्याऐंशी टक्के घसरण होईल या भविष्यवाणीची चला तर मग जाणून घेऊ या हिडनबर्गची भविष्यवाणी नेमकी आहे तरी काय नमस्कार मी प्रवीण लेट्स मध्ये आपलं स्वागत करतो हिंडन ची भविष्यवाणी नेमकी आहे तरी काय रिसर्च ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांचे शेअर्स सुमारे पंच्याऐंशी शे टक्के ओव्हर व्हॅल्यू आहेत या रिपोर्ट नंतर अदानी ग्रुप मधील कंपन्यांची लोअर सर्किट लागायला सुरुवात झाली एका महिन्यानंतर काही दिवसांचा अपवाद वगळता रोजच अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये घसरण होताना दिसून येत आहे विशेष बाब म्हणजे एका महिन्यात अदानी ग्रुपच्या तीन कंपन्यांचे शेअर्स हे तब्बल पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत घसरले तर एका कंपनीचा शेअर एकोणऐंशी टक्क्यांपर्यंत घसरला आहे शेअर्स मधील इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या घसरणीमुळे हिंडनबर्ग यांची भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा सध्या सुरू आहे शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या एकूण दहा कंपन्या लिस्टेड आहेत यामध्ये आपण पाहिले तर अदानी पोर्ट्स अदानी टोटल गॅस अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अदानी एंटरप्राइजेस अदानी ट्रान्समिशन अदानी पॉवर अदानी विल्मर अंबुजा सिमेंट एसीसी सिमेंट, एसी सिमेंट एनडीटीव्ही टी व्ही या दहा कंपन्यांचा समावेश आहे शेअर्स मध्ये नेमकी किती घसरण झाली हिडेनबर्ग रिसर्च चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्व शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली आहे पण यामध्ये सर्वाधिक म्हणजे अदानी टोटल गॅस अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाले गेल्या एका महिन्यात हे शेअर्स तब्बल पंच्याऐंशी टक्क्याहूनही अधिक घसरले आहेत अदानी टोटल गॅस मध्ये सर्वाधिक मोठी घसरण हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्ट नंतर अदानी टोटल गॅसच्या शेअर्स मध्ये सर्वाधिक टक्के एवढी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले कंपनीचा शेअर्स बावीस फेब्रुवारीला आठशे चौतीस पॉईंट पंच्याण्णव रुपयापर्यंत घसरला आहे रिपोर्ट पब्लिश होण्याआधी चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या शेअर्स ची किंमत तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पंचेचाळीस पैसे रुपये इतकी होती आज देखील या शेअर्स मध्ये घसरण सुरूच आहे यासोबत अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सच्या किमतीत देखील एकाहत्तर पॉईंट आठ टक्क्यांची तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्स मध्ये एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळते तर अदानी ग्रुपची सर्वात महत्वाची कंपनी मानल्या जाणाऱ्या अदानी एंटरप्राइजेस या कंपनीच्या शेअर्स मध्ये तब्बल सहासष्ट पॉईंट सत्तावन्न टक्क्यांची घसरण झाली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी बाजार बंद होत असताना अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये झालेली घसरण आपण पाहूयात अदानी पोर्ट्स चव्वेचाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची घसरण अदानी टोटल गॅस एकोणऐंशी पॉईंट अठरा टक्क्यांची घसरण अदानी ग्रीन एनर्जी ब्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्क्यांची घसरण अदानी एंटरप्राइजेस सहासष्ट पॉईंट सत्तावन्न टक्क्यांची घसरण अदानी ट्रान्समिशन एक्क्याऐंशी पॉईंट टक्क्यांची घसरण अदानी पॉवर सत्तेचाळीस टक्क्यांची घसरण अदानी विलमर पंचावन्न पॉईंट छप्पन टक्क्यांची घसरण अंबुजा सिमेंट चव्वेचाळीस पॉईंट एक टक्क्यांची घसरण एसीसी सिमेंट सदोतीस पॉईंट तीन टक्क्यांची घसरण तर एनडीटीव्ही चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांची घसरण सर्वाधिक नुकसान झालेले अब्जाधीश ब्लुमर्ग अब्जा दिशांच्या निर्देशकात गौतम अदानी आता स्थानावर घसरले आहे हिडनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी यांच्या संपत्तीत सुमारे पंच्याहत्तर अब्ज डॉलरची घट झाली आहे यावर्षी सर्वात नुकसान झालेल्या अब्जा दिशांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे अदानी समूहाचे मार्केट कॅपही घटले बाजारातील सततच्या घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये चोवीस पासून तब्बल अकरा लाख कोटी रुपयांची घट झाली आहे अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार मूल्य एका महिन्याच्या कालावधीत हो तब्बल सत्तावन्न टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा नेट्स मराठीला आणि त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद